अप्पी आमची कलेक्टर मालिकेत सरकार आणि रुक्मिणीला घरी बोलवून रुपाली अप्पी आणि अर्जुन मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. रुपालीने मोना बनून सरकार आणि रुक्मिणीला फोन करून बोलावल्याचं सगळ्यांसमोर येतं आणि त्यामुळे रुपालीचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो. ते बघून विनायक, दीप्या आणि पापू रुपालीला अर्जुन अप्पी मध्ये भांडण लावत असल्याच्या कारणावरून बोलतात. स्वप्नील रुपालीला या वागण्यावरून तिच्या कानाखाली मारतो तर अप्पी आणि अर्जुन रुपालीला घरातून काढून टाकतात. तेव्हा रुपाली अप्पीवर खार खाऊन एक शेवटचा डाव म्हणून मनी मावशीला अप्पीच्या घरी पाठवायचं ठरवते आणि दुसऱ्या दिवशी सगळे आसगावला फिरायला गेले असताना मनी मावशी अप्पीच्या घरी येते. मनी मावशी स्वतःचा लुक बदलून अप्पीच्या घरी येते. मोनाला घरात नोकर हवा असल्याने ती नकळत मनी मावशीला कामाला ठेवते. घरचे आसगाव वरून आल्यावर मनी मावशीला कोणी ओळखत नाही म्हणून खुश होते. पण अप्पीने मात्र मनी मावशीला ओळखले आणि ते ती अर्जुनला सांगते. अर्जुन मनी मावशीला लगेच बाहेर काढायचं म्हणतो पण अप्पी मनीला धडा शिकवण्यासाठी घरीच ठेवून घेते. मनी अप्पी आणि अर्जुन मध्ये भांडण लावायचे आणि अमोलला त्रास द्यायचा प्रयत्न करते पण ते सगळे प्रयत्न अप्पी हाणून पाडते आणि नागपंचमीच्या दिवशी अप्पी मुद्दाम घरातील नागाला म्हणजेच मनी मावशीला दूध देऊन तिचा पर्दाफाश करते. घरातील सगळे अप्पी, अर्जुन आणि अमोल आता एकत्र राहत असल्याने देवदर्शनासाठी आणि फिरायला जाण्यासाठी मागे लागतात. अप्पी, अर्जुन आणि अमोल फिरायला गेले असताना मनी गाडीचा ब्रेक फेल करते, ज्याने त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो. अर्जुन अमोलला वाचवतो पण अप्पी गाडीतच अडकते. आता अप्पीला अर्जुन वाचवू शकेल का की अमोलचं आपल्या आई बाबांना एकत्र पाहायचं स्वप्न अपूर्ण राहणार हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.